का? कारण की या दोघींना इकडे आराम करायचे. हे गाईज, दिस इज मी तेजस्विनी. वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फायनली आम्हाला आता वेळ मिळाला आहे आउट्रो शूट करण्यासाठी आणि आम्ही आहोत कुठेही असलो ते तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल, ते आम्हाला काही नव्याने वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. तर आत्ता आमचा डे फर्स्ट आहे आणि इकडे आमच्याकडे बाल गोपाल पण आहे, आम्ही त्याला घेऊन आलो आहोत पंढरपूरला. तर आम्ही आता दर्शनासाठी निघतो आहे आणि सकाळी चालू आम्ही किती 8:30 वाजता. तर आता फ्रेशन अप होऊन आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी. तर इकडे काही असे टायमिंग्स वगैरे नाही आहेत टेम्पल्सचे, म्हणजे ओपनच असतं, फक्त इस्कॉन 1 वाजेपर्यंत आणि एक तुलसी वृंदावन करून आहे ते पण 4 वाजताच ओपन होतं. सो बघत राहा. मावशी मंदिरात जायला इकडूनच आहे ना? तर आम्ही आता निघालो आहोत मंदिराच्या दिशेने. इकडे पूर्ण मला ना वृंदावन वाईब येते, इकडच्या सगळ्या रस्ते आणि इकडच्या गल्ल्या बघून. वृंदावन सारखे आहेत ना रस्ते, पण तसंच वाटतं कुंजगली कुंजगली.
कुठून एंट्री? एंट्री कुठून आहे दादा? तिथून गेलं तर मुख दर्शन होईल. इथून का? हा, वरून गेलं तर पायाचं दर्शन होईल. पायाच्या दर्शनाला 2-3 तास लागतील. 2-3 तास लागतील आणि मुख दर्शनला 10-15 मिनिटात उपयाची. ओके, ठीक आहे. इथे काढते का चप्पल? ठीक आहे, इथूनच बाहेर पडतो. हॅलो गाईज, सो फायनली आम्ही आत्ता पोहोचलेलो आहोत. मंदिराच्या जस्ट बाहेर आहोत आणि आम्ही फक्त मुखदर्शनाचंच लाईनमध्ये गेलेलो आणि आम्ही फक्त मुखदर्शनच केलं बिकॉज चरणदर्शनवाले जी लाईन आहे ती खूप मोठी होती आणि तिकडे 2-3 तास जाणार होते. सो वी थॉट की वाय नॉट टू एक्सप्लोअर अदर थिंग्स तोपर्यंत, कारण की आमचं जे स्टे आहे ते मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. इट्स ऑलमोस्ट 100 मीटर फक्त. तर मग आम्ही विचार केला की आम्ही रात्री येऊ दर्शनासाठी, तर चरणस्पर्श दर्शनासाठी. तर आता सध्या आम्ही बाकीचे जे पण साईटसिंग आय मीन टेम्पल्स बाकीचे आम्ही जे विशलिस्ट केले तिकडे आम्ही चाललो आहोत एक्सप्लोअर करायला. आणि आम्ही सकाळी आल्यानंतर आम्ही काहीच खाल्लं पण नव्हतं, सो आम्ही आता चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला. आणि आम्ही पहिल्यांदा आधी विठोबा केला आणि आता आम्ही पोटोबा करायला चाललो आहे. तर काही पॉईंट्स आहेत, जसं की मंदिर आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराज मठ आहे, त्यानंतर तुलसी वृंदावन म्हणून आहे, त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे इस्कॉन इकडचं, जे की आम्हाला आणि सोनूला खूप वाटत होतं इकडच्या इस्कॉनला पण जावं. सो आम्ही आता निघत आहोत, बघत राहा. तर गाईज, आम्ही काहीच नाश्ता केला नव्हता, सो आम्ही आता जेवायला आलो आहे. आणि इकडे ना मंदिराच्या जस्ट बाहेरच हे हॉटेल आहे, तर बघूया काय मागवतो आम्ही.
तुम्हाला विचार नाही. स्वयं मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण महिनाभर गर्दी असते. तुम्ही एखाद्याची महिन्यात या मार्गशीर्ष महिन्यात मी तुम्हाला कळतं इथं गर्दी असते की नसते. तर मग असं दोन मिनटं कुठलं थांबलं असं पाया पडलं कुठलं बघायला तिथनं आला दोघं चौघाशी ढकलली हा बाहेर हा बाहेर ही बालगोपालची जी गोपालची ना जी फ्रेंड जी आहेत ना त्यांची पॉवर आहे. कसं वाटलं सोनू इकडे? खूप मस्त वाटलं. म्हणजे आम्हाला पहिले माहीत नव्हतं की एक्झॅक्टली कसलं मंदिर आहे, तर इकडे आल्यानंतर इकडे दोन तीन जणं बसलेले त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं की हे मंदिर एक्झॅक्टली आहे कसलं. तर जेव्हा कृष्ण आले होते इकडे तेव्हा चंद्रभागेच्या नदीमधून जेव्हा जेव्हा ते प्रकट झालेले तेव्हा ही जागा होती जिकडे त्यांनी त्यांचं पहिलं पाऊल ठेवलेलं. तर तिकडे चिखल असल्यामुळे ते पाऊलाचे ठसे थोडेसे उमटले, तर ते उमटलेल्या ठशांचं त्या लोकांनी मंदिर स्थापन केलं आहे. तर तिकडे बेसिकली ते पायाचे ठसे आहेत कृष्णाचे. हे ते मंदिर आहे, हे ते मंदिर आहे, आणि हे गंगा चाला चंद्रभागेच्या तीरी स्थापन केलेलं आहे हे मंदिर. ओव्हरवेल्म आहे आणि ग्रेटफुल आहे की मी इकडे येण्याचा डिसिजन घेतला आणि मी इथे आले. खूप चांगलं डिसिजन होता हा माझा, खूप बेस्ट डिसिजन होता. कुठे दुसरीकडे गोवा अँड ऑल फिरायला जाण्यापेक्षा तुम्ही नेहमीच आपले जे महाराष्ट्रातले तीर्थक्षेत्र आहे तिकडे नक्कीच व्हिजिट करत जा, कारण की तुम्हाला तिकडे जे फीलिंग मिळणार आहे, तुम्ही तिकडे जे फील करणार आहात ना, ते तुम्ही दुसरीकडे कुठे नाही करू शकत. तुळशी वृंदावनमध्ये माझ्या मागे तुम्ही बघू शकता पांडुरंगाची बॅक साईड तुम्ही इकडे बघू शकता. तर आता वाजले आहेत 4. आय डोंट नो माय फेस इज विजिबल ऑर नॉट बिकॉज मी उलट्या बाजूने बसली आहे. एनिवेज तर आम्ही इकडे तुळशी वृंदावनमध्ये आलो बाय 3:05 झालेलं आणि आता वाजले आहेत 3:55. म्हणजे इट्स बीन ऑलमोस्ट अन आवर आणि आम्ही इकडेच आहोत. का? कारण की या दोघींना इकडे आराम करायचा आहे. दोघींचा चालू आहे आराम, कारण की इकडे ते आलाय आराम करायला. काय बोलायचं, काय बोलायचं? तर गाईज आम्ही आता इकडून निघू आणि जाणार आहोत कैकाडी महाराज मठला. तर तुळशी वृंदावन इज नाईस, बट इकडे आमचं येण्याचं टायमिंग चुकला. इकडे आम्ही यायला हवं होतं 5:30 or 6 पर्यंत, कारण की इकडे तसं आहे मस्त वातावरण, पण हे संध्याकाळसाठी चांगलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे चंद्रभागेचा तीर पण आहे. चंद्रभागेचा तीरी की लेक आहे कोणता, आय डोंट नो. लेक तर नसू शकतो पण, कारण की संपूर्ण पंढरपूरमध्ये सर्वत्र चंद्रभागाच आहे. सो ऑल ओवर नाईस, मस्ट विजिट प्लेस. बाय द वे एंट्री फी आहे 15 rupees पर पर्सन फॉर ॲडल्ट आणि फॉर किड्स इट्स 10 rupees. आणि
व्ह्यू. तुम्हाला हे पण सांगायचं आहे की इकडे सुद्धा वृंदावन सारखा सीन आहे. लाईक सगळ्या मंदिरमध्ये सगळे गुरुजी अँड ऑल पैशासाठी थांबलेले आहेत, कारण की त्यांना इकडे दुसरं काय बिझनेससाठी सोर्स नाही आहे. सो तुम्ही इकडे जेव्हा याल दर्शन करायला तेव्हा डोळे झाकून दान करू नका, विचार करून दान करा. काय बोलतेस? आणि दान ते पण असं मोठं दान, हजारोंचं दान. त्यांची बोलण्याची पद्धत पण तर डेंजरच असते, म्हणजे आपण लगेच इमोशनल होऊन जातो ते सगळं ऐकून, आणि मग आपल्याला पण कुठेतरी वाटतं की काहीतरी टाकायला पाहिजे. आणि पण त्यांना 100-200 रुपये चालत नाही, 501, 1,000, 1,500. एनिवेज, ही इज ऑल्सो व्हेरी टायर्ड नाऊ. थोडं पाणी प्यायचं आहे त्याला आता. कसं वाटलं सोनू तुला हे पूर्ण एक्सप्लोर करून? खूप सुंदर, म्हणजे एक ते दीड तास गेला पण सगळं खूप सुंदर होतं. आणि मागचा व्ह्यू तर सगळं सांगतोच. काही काही स्टोरीज अशा आहेत की अजून पण आम्हाला माहीत नाही आहेत, बट तिकडे आम्ही ते जे ग्लिम्स बघितलं त्यावरून आम्हाला एवढी एक्साइटमेंट झाली आहे टू नो अबाउट द होल स्टोरीज ऑफ आर पास्ट. यू कॅन से आर कांट डिस्क्राइब इन वर्ड्स, वी कांट एक्सप्रेस आर फीलिंग्स राईट नाऊ. यू शुड, एव्हरी वन शुड विजिट युअर वन्स इन देअर लाईफ. लास्ट डेस्टिनेशन ऑफ द डे. गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आम्ही आत्ता आहोत पंढरपूर रेल्वे स्टेशनला. यू कॅन सी इट हिअर, आम्ही इकडे बसलो आहे ट्रेनची वाट बघत. तर काल आम्ही पूर्ण दिवस सगळे प्लेसेस ऑलमोस्ट एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही गेलो पुन्हा एकदा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात, परत एकदा विठोबाचं दर्शन घ्यायला. तर दर्शन परत एकदा ऍज इन आम्ही पहिले सकाळी मुखदर्शन घेतलेलं आणि नंतर वी वेंट टू चरण दर्शन. तर चरण दर्शनची खूप मोठी लाईन होती, त्याबद्दल सोनू सांगेल. आम्ही 7:15 तिकडे लाईनमध्ये गेलो आणि एक ऑलमोस्ट 9:45 आमचं दर्शन झालं. इतका जास्त क्राऊड होता, इतका जास्त क्राऊड होता. आम्हाला वाटलं कम्पॅरेटिव्हली सकाळपेक्षा कमी क्राऊड असेल रात्री, पण क्राऊडमध्ये काहीच डिफरन्स नव्हता. सकाळी पण तेवढाच क्राऊड होता, रात्री पण तेवढाच क्राऊड होता. आणि दर्शन चांगलं झालं, पण
तीन तास ऑलमोस्ट आम्ही लाईन मध्ये होतो आणि फक्त म्हणजे एक 30 सेकंड सुद्धा आम्हाला तिकडे 10 सेकंड सुद्धा आम्हाला तिकडे टाइम स्पेंड करता नाही आला, पूर्ण मूर्ती बघता नाही आली, व्यवस्थित काहीच नाही झालं. म्हणजे अचानक सुरू होते खतम हो गया असं ते दर्शन आमचं झालं, पण जे पण झालं ते चांगलं वाटलं बघायला. पण मला ना असं जे पण काय म्हणजे नजरेसमोरून गेलं ना ते मला असं प्रॉपरली रिकलेक्ट पण करता येत नाही, इतकं सडन झालं दर्शन. तर ते एक अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी आणि खूप ते लोक घाई करत होते त्यांचं. म्हणजे लिटरली आम्ही दर्शन घ्यायला जात होतो आणि ते मागून आम्हाला बोट खुपसत होते आमच्यामध्ये की तुम्ही निघा आता लवकर, हे वाईट होतं. तर त्यानंतर मग आम्ही ना अरे ते लाईनमध्ये तर आमचे एवढे सीन ना, आमचे मोबाईल आमच्याकडे होते त्यामुळे ते लॉकरमध्ये ठेवा, त्यानंतर आम्ही चप्पलसुद्धा काढली नव्हती सो त्याच्यासाठी परत सीन, आणि मग पुन्हा आम्हाला पूर्ण लाईन फिरून ते कलेक्ट करायला उलटं यावं लागलं. तर आम्ही एवढं एक्झॉस्ट झालेलो. एनिवेज तर मग त्यानंतर आम्ही गेलो आणि आम्ही झुणका भाकर खाल्ली आणि मग आम्ही झोपी गेलो, कारण आणि आम्हाला झोप पण एकदम चटकन लागली. आणि त्यानंतर मग आम्ही सकाळी उठलो, आमचे अजून एक दोन टेम्पल बाकी होते बट वी थॉट की आम्हाला कोल्हापूरला जाण्यासाठी काही कनेक्टिव्हिटी नव्हती तर आम्ही लगेचच निघालो. तर आता आम्ही स्टेशनवर आहोत आणि ट्रेन येते आहे. तर हा होता गाईज आजचा व्लॉग, पंढरपुराचा व्लॉग आम्ही इकडेच संपवत आहोत आणि कोल्हापूरचा व्लॉग बघण्यासाठी तुम्ही पण एक्सायटेड असाल आम्हाला माहिती आहे, आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत की तिकडे आम्ही काय काय करणार आहोत, कसं कसं करणार आहोत. तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा तेजमय व्लॉग्स चॅनलला आणि बघत राहा तेजमय व्लॉग्स. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज.